श्रीकृष्ण पवार व्लॉग सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन जरूर दाबा. जय शिवराय. मित्रांनो, श्रीकृष्ण पवार व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या नवीन वर्षाची सुरुवात आपण तारापूर किल्ल्याची दुर्गभ्रमंती करून करणार आहोत. चला तर मग दुर्गभ्रमंती करू तारापूर किल्ल्याची. मित्रांनो, आता आपण पोहोचतोय तारापूरच्या मुख्य दरवाजापाशी. इथे पाहू शकता तारापूर किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपणास तिकडच्या जे वकील आहेत त्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. त्याच नंतर आपल्याला किल्ल्याची दुर्गभ्रमंती करता येईल. तर मित्रांनो, आता आपण तारापूर किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो आहोत. हा किल्ला पुरातत्व विभागाकडे नसून इकडच्या स्थानिक रहिवाशाकडे आहे. म्हणजेच ही खाजगी मालमत्ता आहे. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता नारळाच्या बागा वगैरे इथे व्यवस्थितच लावण्यात आलेले आहेत. तर मग मित्रांनो, तर किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचे दृश्य पाहू. मित्रांनो, ही तटबंदी जमिनीपासून 9 मीटर उंच आणि जवळपास अंदाजे 3 मीटर रुंद आहे.
मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता किल्ल्यातून शत्रूवर मारा करण्यासाठी हे जे चौकोनी कृती जे खाचे दिलेले आहेत, त्या खाच्यांमार्फत बंदुकीच्या सहाय्याने किंवा आपले जे तीर कमान असायचे त्याच्या सहाय्याने शत्रूंवर मारा करून शत्रूला इकडनं रोखण्यासाठी या खाच्यांचा उपयोग होत असे. तसेच मित्रांनो, इतर गोष्टी तटबंदी व त्यात तुम्हाला जे खाचे दाखवले ते सोडता या किल्ल्यावर इतर कोणतेही असे वास्तू उरलेले नाही आहे जे इतिहासकालीन असेल. तर मित्रांनो, या किल्ल्याविषयी जो इतिहास आहे तो थोडक्यात आपण जाणून घेऊ. 13व्या शतकाच्या अखेरीस तारापूर गाव महिलांचा बिंब राजा भीम याने हा किल्ला नायकांकडनं जिंकून घेतला. 1533 मध्ये पोर्तुगीजांनी या गावास आग लावून जाळले, त्यामुळे पोर्तुगीजांचा या भागात प्रभाव वाढला आणि पोर्तुगीजांच्या दमण राज्यातील एक प्रमुख व सर्वात श्रीमंत जिल्ह्याचे शहर असे गणले जाऊ लागले. सर्वात 1569 मध्ये हापशांनी पोर्तुगीजांना हल्ला केलेला, पण तो हल्ला आपला पोर्तुगीजांनी परतवून लावला. 1612 मध्ये पुन्हा मुघलांनी हल्ला केला, तेव्हासुद्धा पोर्तुगीजांनी हा हल्ला परतवून लावला. 1634 मध्ये शहर अर्ध्या दमन प्रदेशाच्या न्यायाधीशाचे केंद्र झाले. येथून तेव्हा या समृद्ध भागातील धान्य वस्तू निर्यात होऊ लागले. सुरत व दिवशी येथून मोठ्या प्रमाणावर याचा व्यापार चालत असे, त्यामुळे या किल्ल्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले. किल्ल्याभोवती तटबंदी असून तटबंदीत गोलाकार बुरुज आहेत आणि त्याशिवाय किल्ल्यात शिबंदीसाठी घरे, चर्च, ख्रिश्चन मिशनरी मठ, दवाखाना अशी त्यावेळी ज्या वास्तू होत्या. 1664 मध्ये शिबंदीत एक कप्तान, नाईक व त्यांना 10 सेवक, गोलंदाज, पोलीस निरीक्षक आणि 4 सेवक, तसेच उत्कृष्ट लढवय्ये, उत्कृष्ट तलवारी, दुर्बिणी आणि तोफाही या किल्ल्यावर होत्या अशी नोंद दफ्तरीमध्ये आढळते. 1739 मध्ये चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने या किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांनी 4 सुरुंग लावले होते, पण फक्त 2च सुरुंग उडाले. त्यांनी बुरुजाला आणि वरील संरक्षक भिंतीला मोठी भगदाडे पाडली. आणि मित्रांनो, या घनघोर लढाईमध्ये तारापूरचा किल्लेदार लुईस वेलेजो हा कामी आला. बाकीचे सर्व अधिकारी व त्यांचे कुटुंबीय मराठ्यांच्या हाती लागले. कुटुंबीय सापडण्याचे कारण पोर्तुगीज इतिहासकार असे लिहितात की किल्लेदाराच्या आपल्या बायकोवर अत्यंत प्रेम होते, त्यामुळे आपापले कबिले अशेरीस किंवा दूर एखाद्या बंदोबस्ताच्या ठिकाणी पाठवण्याचा हुकूम असूनही तो मोडून त्याने आपला कबिला पाठवला नाही आणि बहुधा त्यामुळेच इतर अधिकाऱ्यांनीही आपली कुटुंबे किल्ल्यातच ठेवली व त्यामुळे ती आयतीच मराठ्यांच्या हाती लागले. पण चिमाजी अप्पांनी त्या सर्वांना त्यांच्या इतमामाप्रमाणे व दर्जाप्रमाणे कोणासही चुकीची वागणूक न देता, त्यांचा उपमर्दन न करता त्यांचा अंत्यविधी पार पाडला. किल्लेदाराच्या बायकोने आपल्या नवऱ्याचे प्रेत त्याच्या इतमामाप्रमाणे पुरण्यास परवानगी मिळावी अशी विनंती चिमाजी अप्पांकडे केली होती व त्या विनंतीचा मान राखून चिमाजी अप्पांनीही हे उदारपणे ही विनंती तत्काळ मान्य केली. त्याच्या या दिलदार वृत्तीबद्दल पोर्तुगीज इतिहासकारांनी चिमाजी अप्पांची मुक्तकंठाने स्तुती केलेली नोंद आपल्याला बखतरीमध्ये आढळते. मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपणास त्वरित मिळतील. जय शिवराय.